कैंसर मुक्त अभियान के चलते नागपुर के पांचपौली पुलिस स्टेशन में कैंसर के बारे में जनजागृति करने के उपलक्ष्य में एक विशेष प्रशिक्षण कैंप का आयोजन किया गया, जहां पुलिस कर्मियों द्वारा अच्छा प्रतिसाद भी मिला। वर्षातन एक वेळा तरी सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे सर। वर्षातन बॉडी में गंदगी निर्माण होती है तब वातावरण बनता है। अभी गंदगी निर्माण ना हो इसलिए अपने शरीर का शुद्धिकरण करना है, शरीर को साफ सुथरा रखना है। सर आमचं एक उपक्रम आहे, कॅन्सर मुक्त भारत अभियान आमचं चालू आहे स्टॉप कॅन्सरच्या मिशन माध्यमातून। आणि आज पी आय सरच्या विशेष परमिशननी संपूर्ण पोलीस बांधवा जीवनामध्ये कधी कॅन्सरची एंट्री न व्हावी याकरता कॅन्सर काय आहे, कसा होतो, कुणाला होतो, यापासून तर कॅन्सरपासून स्वतःला वाचवण्याकरता आपण काय काय करायला पाहिजे त्यावर एक विशेष प्रशिक्षण होते कॅम्पचं आयोजन केलं जाणार होतं। पाचपावली पोलीस स्टेशनच्या मार्फत पोलीस कर्मचाऱ्यांकडून भरपूर सहयोग मिळाला, कारण पोलीस कर्मी जो आहे तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे की त्याला मानसिक तणाव आणि त्यांचं जे जीवनशैली आहे ती खूप कठीण झालेली आहे आणि त्याच्यात कॅन्सर होण्याचे चान्सेस भरपूर असतात। त्याच्याकरता स्टॉप कॅन्सर मिशननी हा प्रयत्न केलेला आहे, प्रयास केलेला आहे आणि प्रत्येकाने या प्रोग्रामला चांगलं प्रतिसाद द्यावं असं माझं उद्देश आहे आणि चांगला प्रतिसाद इकडनं मिळालेला आहे। जवळपास साहेब सगळ्याच पोलीस स्टेशन आम्ही प्रोग्राम घेणार आहे, म्हणजे आम्ही आता पोलीस कमी साहेबाला भेटणार आहे आणि त्यांच्या परमिशननी एकूण एक पोलीस स्टेशनला आम्ही हा प्रशिक्षण आयोजित करणार आहे साहेब। सध्या आमचा हा पहिलाच प्रोग्राम होता पाच दिवशीमध्ये, नंतर आमचा आता तुमच्या सक्कदळा होणार, तुमचा अजून पुन्हा गिट्टी गजानला होणार, बऱ्याच ठिकाणी मी हा प्रोग्राम आम्ही करणार, जवळपास सगळ्याच ठिकाणी मी हा प्रोग्राम अरेंज करायला। तसं साहेब हा काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यामध्ये काय होत असते की पिक्चर दिसणे आणि आवाज म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल फार छान त्यांना क्लिअर कट पोहोचत असते, म्हणजे कॅन्सरच्या काही त्यामध्ये स्लाईड होत्या, काही स्टेजेस ऑफ कॅन्सर होते आणि कॅन्सर कसा होतो, कशामुळे होतो, का होतो, त्यापासून वाचण्याकरता आपण नेपणा नाही की आपण ॲक्शन काय घ्यायला पाहिजे याबद्दल त्या सर पुढं स्लाईड होते आमच्याकडे। मी किरण सोनेकर स्टॉप कॅन्सर मिशन मी फाउंडर डायरेक्टर आहे आणि मागच्या 12 वर्षापासून आम्ही हे कार्य करत आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड 3 स्टेटमध्ये आम्ही हे कार्य करत आहे। उद्देश एकच आहे की कॅन्सरमुक्त भारत झाला पाहिजे आणि कोणाच्या जीवनामध्ये कॅन्सरची एंट्री न व्हायला पाहिजे। माझं नाव प्रवीण नायडू, मी सुद्धा कॅन्सर स्टॉप कॅन्सर मिशनच्या याच्यात फाउंडर मेंबर आहे आणि उद्देश फक्त एकच आहे कॅन्सरमुक्त भारत बनायला पाहिजे आणि कॅन्सरमुक्त भारत बनण्याकरता प्रत्येकाने आपल्या परिवाराला जर कॅन्सरमुक्त केलं तर डेफिनेटली एक दिवस असा येईल की आपला इंडिया पूर्ण कॅन्सरमुक्त होऊ शकतो।